हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून प्राध्यापक परशुराम माने हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. प्राध्यापक परशुराम माने हे जयसिंगपूर इथल्या कन्या महाविद्यालयात गेल्या 6 वर्षांपासून प्राध्यापक म्हणून नोकरी करतायत. मराठा समाज, धनगर समाज आणि इतर समाजातील नागरिकांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित कामं 5 वर्षात पूर्ण करणार असल्याचं आश्वासन प्राध्यापक माने यांनी दिलंय. नमस्कार, मी प्राध्यापक परशुराम माने, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार. यामध्ये मी स्वतः एक प्राध्यापक असल्यामुळं एका प्राध्यापकाला तुम्ही जर दिल्लीत पाठवलं तर निश्चितपणे सांगतो कष्टकरी, वंचित समाज किंवा इतर सगळ्या समाजातल्या सगळ्यांना समस्या असतात, त्या समस्या मी दिल्लीत तुमच्या समस्या पोहोचवण्याचं काम निश्चितपणे करणार. आणि ज्या पद्धतीनं आज समाजामध्ये बेरोजगारी आहे, महागाई आहे, त्याचबरोबर अनेक आरोग्याचे प्रश्न आहेत, प्रदूषणाचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर अनेक कायदे जे पारित होतात शेतकऱ्यांच्या संदर्भात असतील किंवा प्राध्यापकांच्या संदर्भात असतील, ते कायदे पारित करण्याचं कार्य करत असतात. आणि या लोकसभेला या पद्धतीनं लोकांच्या समस्या मी 100% दिल्लीत मांडणार. आणि या दिल्लीत मांडलेल्या समस्यामध्ये एक दमदारपणा या प्राध्यापकाकडून होईल. आणि जोपर्यंत आता जनते समाजाच्या समस्या मी इथून पुढे उजागर करणार आहोत.